पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो. त्या अंतर्गत यंदाच्या वर्षीही निलेश पाटील यांनी त्यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवून शुक्रवारी साजरा केला. वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील वारदोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या सचिव मित्तल निलेश पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी सरपंच अनंत पवार, संतोष पाटील, अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या अध्यक्षा प्रचिती पाटील, सचिव मित्तल पाटील, प्रशांत करपे, उपाध्यक्ष आकाश भाटी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे आपण माझ्या वडिलांचं म्हणजे माजी पंचायत समिती सदस्य श्री निलेश विठ्ठल पाटील यांचा वाढदिवस असाच बेलर्दी नावाच्या शाळेत शाळे वस्तूंचं वाटप करत आलो. मागच्या वर्षीपासून मी इकडे येते आणि त्यांचं जे आहे ते मी पुढे करते. आज मी अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून हे करून करते, ह्याचा मला फारच आनंद होत आहे आणि भविष्यात सुद्धा मी हे असंच करत राहणार आहे. त्यासाठी मला तुमचा प्रेम आणि अशीच साथ हवी आहे. आणि जसं मॅडम म्हणत्या की पुढे जाऊन तुमच्या मधला सुद्धा कोणी असं मोठं होऊन येऊन आपल्या गावातल्या शाळेसाठी किंवा आपल्या गावातल्या माणसांसाठी काय करेल तर आम्हाला सुद्धा फार छान वाटेल आणि हीच माझी सुद्धा इच्छा आहे. धन्यवाद.